सांगली जिल्ह्यात निक्षय योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत जे क्षयरोगी आहेत त्यांनी आपली माहिती आणि आधार कार्ड नंबर आपल्या नजीकच्या क्षयरोग केंद्रात देणे बंधनकारक आहे. तसंच खाजगी डॉक्टर आणि मेडिकल चालक यांनीही क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला कळवणं बंधनकारक असून जे डॉक्टर आणि स्टोअर चालक माहिती देणार नाहीत त्यांच्यावर 6 महिने कारावास आणि दंडात्मक कारवाई किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिला आहे. खाजगी आणि शासकीय क्षयरुग्णांना 500 रुपये पोषण भत्ताही मिळणार आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सन 2025 अखेर भारत देश क्षयमुक्त करायचा संकल्प केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये एकूण क्षयरुग्णांच्या 27% क्षयरुग्ण हे भारतामध्ये आहेत आणि याकरता एक खूप चांगली योजना शासनानं जाहीर केलेली आहे. त्याचं नाव आहे निक्षय पोषण आहार योजना. या योजनेअंतर्गत सर्व क्षयरुग्णांना ₹500 प्रति महिना पोषण भत्ता म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीचा आहार मिळावा म्हणून पोषण भत्ता औषधोपचार चालू असेपर्यंत मिळणार आहे आणि त्याचा सर्व खाजगी आणि शासकीय क्षयरुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या बँक खात्याची माहिती द्यावी, आधारची माहिती द्यावी, शासकीय यंत्रणेमध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे. तसंच या योजनेअंतर्गत सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक औषध विक्रेते यांनी त्यांच्याकडील क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला देणं बंधनकारक केलेलं आहे. ह्या दोन्ही पद्धतीच्या तरतुदी आहेत. जर त्यांनी माहिती जाणीवपूर्वक दिली नाही तर या योजनेला व्यत्यय निर्माण केल्याबद्दल त्यांना 6 महिन्याची कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने शिक्षा होऊ शकतात. आणि जर त्यांनी अशा पद्धतीची माहिती दिली तर त्यांना प्रोत्साहन म्हणून ₹500 प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल. अशा दोन्ही पद्धतीच्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. सांगली जिल्ह्यामधले शिराळा आणि खानापूर या तालुक्यामध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे दोन तालुके या योजनेअंतर्गत निवडलेले आहेत. इथं सर्व शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना यांचे मेळावे घेऊन या योजनेची जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात येईल. त्याच नोंद सर्व क्षयरुग्णांनी घ्यावी, क्षयरुग्णांच्या ओळखणाऱ्या लोकांनी, नातेवाईकांनी यांची नोंदणी करावी असं आवाहन करण्यात येईल.